शिवाजी पार्कवरचा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला सुभाष देसाई, विनायक राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर असे नेते उपस्थित होते आणि यंदाचा उद्धव ठाकरेंचा हा मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल असा दावा विनायक राऊत यांनी बैठकीनंतर केला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गट आता सज्ज झालाय. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी काही लाख कार्यकर्ते जमवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतून किमान 50,000 तर मुंबई बाहेरून 50,000 कार्यकर्ते जमवण्याची ही रणनीती आखण्यात आली आहे. सेना भवनातल्या बैठकीनंतर शिवसेना नेत्यांनी शिवाजी पार्कमध्ये जाऊन सभास्थळाची पाहणी केली आणि दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा शिवाजी पार्कवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. विश्वास नांगरेपाट यांनी स्वतः जाऊन मैदानाची पाहणी केली. दसरा मेळाव्यात पक्षपात केल्यास पोलिसांवर कारवाई होणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसा कडक इशारा दिलाय. बंदोबस्तासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. भगवानगडावर पारंपरिक पद्धतीनं इथं दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे. राजकीय भाषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अनेक वर्षांची परंपरा आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. भगवानगड कृती समितीनं हे जाहीर केलंय. बीकेसीमध्ये होणाऱ्या शिंदेगटाच्या दसरा मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जारी करण्यात आली आहे. झी 24 तासवर तुम्ही निमंत्रण पत्रिका पाहू शकताय. गर्व से कहो हम हिंदू है न या निमंत्रण पत्रिकेची सुरुवात करण्यात आली आहे. हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार आहे असंही या निमंत्रण पत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे. दसरा मेळाव्यापर्यंत आता शिंदेगटाचा कंट्रोल रूम हे बीकेसी असणार आहे. मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि मेळाव्यासंदर्भातल्या सर्व बैठकांचं सत्र ह्या बीकेसीमध्ये सुरू असतं. दसरा मेळावा होईपर्यंत सर्व बैठका या बीकेसीमधून होणार आहेत. आमदार सदा सरवणकर हे बीकेसीतल्या शिंदेगटाच्या दसरा मेळाव्याला वरळी सीलिंग मार्गे जावेत यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सरवणकर आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमधल्या वादाची पार्श्वभूमी पाहता पुन्हा राडे न होण्यासाठी म्हणून पोलीस ही खबरदारी घेतात. मात्र सरवणकरांनी अजूनही पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही. तर आमचा दसरा मेळावा हा शिव्या देण्यासाठी नव्हे तर शिवतीर्थावरची सभा ही शिवा देण्यासाठी आहे असं उदय सामंत यांनी म्हटलंय. गर्दी जमवण्यासाठी ठाकरे गटातून राष्ट्रवादीची मदत घेतली जाते असा आरोप सामंत यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला येत्या शुक्रवारी 7 ऑक्टोबरला 100 दिवस पूर्ण होतात आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून 100 दिवसात केलेल्या विकास कामांचा आढावा जनतेपुढे मांडला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत. पालीमधल्या कोणसाई देवीचं ते दर्शन घेणार. मनसे नेते अमित ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जातात. 6 ते 15 ऑक्टोबर असा 10 दिवसांचा त्यांचा हा मराठवाडा दौरा असेल. पक्ष पुनर्बांधणीसाठी ते मराठवाड्यामध्ये जातात आणि 10 दिवसांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी ते घेतील. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात निर्णय होणार आहे. न्यायमूर्ती जामदार यांच्यासमोर सुनावणी आता पूर्ण झाली आहे आणि 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीनं अनिल देशमुखांना अटक केलेली होती. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं तेलंगणा काँग्रेसच्या 5 नेत्यांना नोटीस बजावली आणि या नेत्यांना चौकशीसाठी दिल्लीमध्ये आता हजर राहावं लागणार आहे. काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचीही या प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे. 7 ऑक्टोबरला त्यांची सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकातल्या वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन एसटी महामंडळानं हा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे 16 दिवसांची कपात झालेल्यांना 12 दिवसांचं वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली. मुंबई सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरामध्ये 6 रुपयांची तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आणि आजपासून नवीन दरवाढ अंमलात येणार आहे. राज्यातील मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार हे पुन्हा तेजीत आले. गेल्या 6 महिन्यामध्ये या व्यवहारांमुळे राज्याला तब्बल 17,000 कोटींचा महसूल मिळालाय आणि या आर्थिक वर्षात शासनानं नोंदणी आणि मुद्रांक विभागाला 32,000 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे.
मुंबई रेलवे स्थानकावर पोलिसांची गैरसोय होत असल्याने तात्पुरता निवारा म्हणून पोलीस चौक्या बांधण्यात येणार आहेत। पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ माटुंगा बांद्रा टर्मिनसवर प्रत्येकी एक पोलीस चौकी बांधण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेने भटक्या मांजरांची नसबंदी करण्यासाठी संस्थांना दुपटीने दर देण्याचा निर्णय घेतला। यापूर्वीच्या संस्थांनी कामे संथगतीने केल्याने पालिकेने पुन्हा एकदा संस्था निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे। 2 वर्षात केवळ 5,000 मांजरांचे निर्विजीकरण झाले। आता गर्दीच्या ठिकाणी निवासी इमारतींमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांची विक्री केल्यास थेट कारवाई होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने तसे आदेश काढलेत। गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवण्यालाही मनाई केली आहे। आदेशाचं पालन न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे। मुंबईतल्या स्विमिंग पूलनं पालिकेला तब्बल 3.5 कोटींची कमाई करून दिली आहे। गेल्या 40 दिवसांमध्ये पालिकेनं ही कमाई केली आहे। पालिकेनं आता ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे स्विमिंग पूलच्या मेंबर्समध्ये वाढ झालेली आहे। रेल्वेच्या विविध कामांमुळे दौंड मनमाड काष्टी आणि बेलवंडी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 7 ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध रेल्वेगाड्या रद्द केल्याची माहिती पुणे रेल्वे विभागानं दिली आहे। पुणे महापालिकेच्या पदभरतीचा दुसरा टप्पा हा काल पार पडलाय। कनिष्ठ अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा ही काल झाली। राज्यातल्या 15 शहरांमध्ये 73 केंद्रांवर 12,700 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे। पुणे शहरात ऑक्टोबर हीट वाढण्याची शक्यता आहे। सोमवारी कमाल तापमान 33° सेल्सिअस पर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे पुणेकरांनी उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी आता योग्य ती खबरदारी घ्या असं पालिका प्रशासनानं म्हटलंय। फ्रीज पंखे टीव्ही किंवा कुठलीही इलेक्ट्रिक वस्तू जर खराब झाली तर 20 कंपन्यांकडे द्या असं आवाहन करण्यात आलंय। खराब इलेक्ट्रिक वस्तू भंगारवाल्याला दिल्यास त्याचं योग्य विघटन होत नाही आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी 20 कंपन्यांनी पुढाकार घेतलाय। गोंदियातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सफारी सुरू झाली आहे। मुसळधार पाऊस आणि खराब रस्त्यामुळे व्याघ्र प्रकल्प फक्त ऑनलाईन सुरू होता आणि आता पुढच्या 15 दिवसांसाठी ऑफलाईन पर्यटन खुलं केलं आहे। व्याघ्र प्रकल्पात फक्त जिप्सीनं फिरण्यासच परवानगी दिली आहे। मनमाडमध्ये पावसामुळे झेंडूच्या फुलांचं नुकसान झालंय। ऐन नवरात्रीमध्ये दसरा दिवाळीच्या तोंडावर आले असताना फुलशेतीचं हे नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सध्या फुलांना चांगली मागणी आहे मात्र उत्पादन घटले त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच राहिलाय। देशातल्या अनेक राज्यांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव झालाय आणि त्याचा परिणाम हा दूध संकलनावर झालाय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातलं दूध संकलन हे स्थिर असल्यानं महाराष्ट्रातल्या गायीच्या दुधाला आता मागणी वाढली आहे। दूध खरेदीमध्ये त्यामुळे प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना एका यात्रेत कॉटन कँडी बनवण्याचा मोह आवडता आला नाही आणि त्यांनी ही कॉटन कँडी बनवून त्याचा आस्वादही यावेळी घेतला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ओला कचरा प्रश्नावर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 31 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय आणि त्यानंतर 100 पेक्षा अधिक सदनिका असल्यास वसाहतीतला ओला कचरा उचलणं हे बंद होणार आहे। मात्र महापालिकेच्या या निर्णयावर वसाहतीकडून विरोध होतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवाद सभांना नागरिकांचा थंड प्रतिसाद मिळतोय। शहरातल्या 8 क्षेत्रीय कार्यालयातल्या आयोजित सभांमध्ये केवळ 74 जणांनी तक्रारी नोंदवल्या। तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं जनसंवाद नागरिकांनी सभांकडे पाठ फिरवली आहे। निफाड तालुक्यातल्या शिवरे ते श्रीरामनगर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत। ग्रामस्थांना ये जा करणं मुश्किल झालं आणि त्यामुळे रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यात महिलेच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला। मुलं पळवणारं समजून त्याला ही मारहाण केली। खडकवासा धरणाच्या मागच्या बाजूला या परप्रांतीय तरुणाला काठी लाथा बुक्यांनी चोपला। काही लोकांनी मारहाण मोबाईलमध्ये शूट केली। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यामध्ये एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये चोरी झाली। चोरट्यांनी दुकान फोडून 70,000ची रोख रक्कम लंपास केली। यावेळी पोलिसांनी रात्री गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली।
गुजरातच्या वडोदरामध्ये धार्मिक झेंडा लावण्यावरून हिंसा उसळली आहे. विजेच्या खांबावरून झेंडा लावण्यावरून दोन गट एकमेकांविरोधात भिडले आणि यावेळी दोन्ही बाजूंना दगडफेक करण्यात आली. यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 40 जणांना अटक केली आहे. जयपूरमध्ये लिफ्टमुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. कुशाग्र मिश्रा असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. कुशाग्र यानं 11व्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टचा दरवाजाही उघडला पण लिफ्ट चालली नाही आणि दरवाजा उघडल्यानंतर कुशाग्रनं आत प्रवेश केला. मात्र आतमध्ये लिफ्ट नव्हती त्यामुळे तो थेट 11व्या मजल्यावरून खाली पडला आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यादरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. जम्मू काश्मीरचे जेल महासंचालक हेमंत लोहियांचा गूढ मृत्यू झालाय. लोहिया यांचा खून झाल्याची शक्यता व्यक्त होतीये. लोहिया यांच्या नोकरावर त्याबाबत संशय आणि तो सध्या फरार आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुण्यतिथी निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी शिर्डीत आता गर्दी केली आहे आणि मंदिर परिसरात श्री साई दरबार हा भव्य देखावा उभारलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे